राजकारणात एकमेकांवर चिखलफेक करणं आता नवीन नाहीये वैयक्तिक चिखलफेकीच्या या घटना गेल्या काही दिवसात आत ते आता वाढलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या सोशल मीडियाच्या काळात एकमेकांवर ज्यावेळी बोलण्यासाठी मुद्दे शिल्लक राहत नाही त्यावेळी त्यांच्या चारित्र्यावर वैयक्तिक स्वरूपातली चिखलफेक करणं आता राजकारणामध्ये एक फॅड बनत चाललेले आहेत अनेक असे राजकीय नेते विविध पार्टींमधले राजकीय नेते आहेत की ने ज्यांच्यावर आहे वैयक्तिक चिखलफेक करण्यात येते आणि त्यांच्या त्याच वैयक्तिक चिखलफेकीच्या आरोपांना पुढे अफवांचं स्वरूप सो देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या अफवा पसरवल्या जातात महाराष्ट्राच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात सुद्धा अशा अनेक असे आरोप आहेत ज्या अफवा म्हणून प्रसिद्ध आहेत पण त्या आरोपांमध्ये तथ्य नेमकं काय आहे आणि त्या सगळ्या आरोपांपैकी एक आरोप असा आहे जो सध्या एका व्यक्तीच्या अवतीभोवती फार फिरतोय तो आरोप म्हणजे खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर लावण्यात आलेला आरोप खासदार सुप्रिया सुळे या वांग्याच्या शेतीतून शेकडो कोटी रुपये कमावत असल्याची जी अफवा आहे केल्याचा जो आरोप आहे तो अनेक वेळा केला जातो पण त्या आरोपात किती तथ्य आहे आणि खरंच सुप्रिया सुळे वांग्याच्या शेतीतून वर्षाकाठी कोटी रुपये कमावतात हो का या संदर्भातला हा व्हिडिओ नमस्कार मी आहे अनिकेत आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी तर मंडळी दोन साली सर्वात आधी हा जो मुद्दा आला तो तो म्हणजे बारामती विधा बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या संपत्ती दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान काहीशे पटींनी वाढ झाली म्हणजे काहीशे टक्क्यांनी वाढ झाल्याची आपल्याला पाहायला मिळाली जी त्यांची संपत्ती दोन हजार नऊ ला जी शपथपत्र त्यांनी दाखल केलं होतं जी संपत्ती बावन्न कोटींच्या आसपास होती तीच संपत्ती दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी जर आपण पाहिलं तर ती जवळपास एकशे पासष्ट कोटींच्या घरात गेल्याची पाहायला मिळाली पण हा जो वांग्याचा मुद्दा वांग्याच्या शेतीचा मुद्दा होता तो मुद्दा उभा राहिला पहिल्यांदा तो दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या आधी दोन हजार चौदाला ज्यावेळी बावन्न कोटी रुपयांची असलेली त्यांची दोन हजार नऊची जी बावन्न कोटी रुपयांची संपत्ती आहे ती दोन हजार चौदाला ज्यावेळी एकशे तेरा कोटी रुपयांची झाली त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या अनेक आमदारांनी आणि त्यांच्या सोशल मीडिया हँडल्सवरून सुप्रिया सुळेंनी कशाप्रकारे वांग्याच्या शेतीतून पन्नास कोटीहून अधिकचा पैसा कमवल्या सांगितलेला आहे आणि त्यांनी सांगितलं की अशा प्रकारे जर देशातल्या प्रत्येक शेतकरी फक्त वांग्यातूनच जर एवढे कोट्यावधी रुपये कमवत असेल तर यात काय तथ्य आहे अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप दोन हजार चौदा साली करण्यात आले होते तर मंडळी त्यामधलं तथ्य ज्यावेळेस आपण सा पाहिलं त्यामध्ये आपल्या लक्षात येतं की सुप्रिया सुळे यांच्या मालकीच्या एकूण बावन्न कोटी रुपयांची जी संपत्ती आहे ती एकूण संपत्ती आहे ज्यामध्ये शेत जमिनी आहेत बँका ठेवी आहेत घर आहे बिगर शेती जमिनी आहेत वेगवेगळ्या गुंतवणूका आहेत आणि त्यामध्ये त्या, त्या गुंतवणुकामध्ये शेत जमिनीचा हिस्सा किती आहे ते पाहू तर सुप्रिया सुळे यांच्या नावाने दोन हजार नऊचं हे शपथपत्र आहे जे त्यांनी निवडणूक आयोगाकडे जे दाखल करावं लागतं त्यात त्यांनी सांगितलं की मौजे माळेगाव तालुका बारामती ते गट नंबर एकोणऐंशी आणि गट नंबर त्र्याऐंशीमध्ये एकूण चार हेक्टर अशी त्यांची ती जमीन आहे तिथे आणि त्यानंतर मौजे ढेकळवाडी तालुका बारामती गट नंबर तीनशे सत्त्याऐंशीमध्ये शून्य हेक्टर दहा आर अशी एकूण तीन लाख एक्कावन्न हजार पाचशे रुपये त्यावेळीची किंमत असलेली ती जमीन आणि एकोणतीस लाख चाळीस हजार रुपये किंमत असलेली मौजे माळेगाव इथली ती जमीन अशी एकूण दहा एकर बारा एकराच्या आसपास त्यांची एकूण शेतजमीन होती आणि त्या शेतजमिनीच्या अंतर्गत म्हणजे ही जी शेतजमीन आहे त्याच शेतजमिनीमधून त्यांनी वांग्याची शेती केली गेली आणि त्या वांग्याच्या शेतीतून त्यांनी कोट्यावधी रुपये कमवले असं सांगण्यात आलं होतं पण ज्यावेळी आपण याचं तथ्य तपासलं त्यावेळी आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की दोन हजार चौदाला जे एफिडेव्हिट त्यांनी दाखल केलं होतं त्यामध्ये एक गोष्ट स्पष्ट दिसते की जे वार्षिक इन्कम त्यांनी दाखवलेलं आहे या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांचं वार्षिक शेतीमधून येणारं इन्कम आणि त्यांच्या खासदारकीच्या ज्या पैसे आहेत त्यामधून येणार ते इन्कम आहे ते, ते आपल्याला दिसत की वर्षाकाठी जवळपास पंच्याहत्तर लाख ऐंशी लाख पंच्याण्णव लाख अशा सुमारासच या या सगळ्या आकडेवारीच्या दरम्यानचं जे इन्कम आहे ते दाखवण्यात आलेलं आहे म्हणजे वांग्याची शेती किंवा एकंदरीत शेतीमधून त्यांना मिळणारं जे हे सगळं उत्पन्न होतं एकंदरीत दोन हजार चौदाच्या जे एफिडेव्हिट केलं त्यामध्ये त्यांनी सांगितलं की दोन हजार चौदापर्यंत दरवर्षी म्हणजे द दोन हजार नऊ ते चौदाच्या काळामध्ये पंच्याहत्तर लाख ऐंशी लाख नव्वद लाख पंच्याण्णव लाख एक कोटी रुपये हे वार्षिक उत्पन्न दाखवण्यात आलेलं होतं या दरम्यानच्या काळामध्ये आणि यामध्ये हे शेतीतून येणारं उत्पन्न होतं म्हणजे वर्षाकाठी त्यांनी सत्तर लाख ऐंशी लाख नव्वद लाख रुपये त्या जमिनीमधून कमावले आहेत असा त्याचा अर्थ होतो पण म्हणजे ज्यावेळी आपण या सगळ्या गोष्टींचा म्हणजे मागोवा घेतो आणि त्याला एक गोष्ट आपल्याला त्यातनं दिसते ती म्हणजे ह्या सगळ्या गोष्टीतून म्हणजे शेतीच्या मालातनं त्यांना जो मिळणारा हिस्सा आहे किंवा शेतीच्या मालातनं जे उत्पन्न आहे ते पाच वर्षातलं उत्पन्न खूप तर खूप चार ते साडेचार कोटी रुपये येतं ज्या अनुषंगाने म्हणजे जो आरोप त्यांच्यावर करण्यात आला की त्यांनी पन्नास कोटी रुपयांचं उत्पन्न घेतलं होतं ते पन्नास कोटी रुपयांचं उत्पन्न नाही आहे त्यांच्या संपत्तीत मात्र वाढ झालेली पण ती संपत्तीत वाढ ही रेडी रेकनरच्या दराने म्हणजे तुम्हाला साधं उदाहरण सांगतो की दोन हजार नऊला ला त्यांच्याकडे सोन्या संदर्भातलं एक साधंचं उदाहरण आहे त्यांच्याकडे सोनं जे होतं काही ग्राम मला वाटतं काहीतरी तीनशे दहा ग्राम असं काहीतरी त्यांनी त्या शपथपत्रामध्ये सांगितलं होतं तीनशे दहा ग्राम त्यांच्याकडे सोनं होतं समजा आणि त्यावेळी दोन हजार नऊला ला सोन्याचा जो भाव होता तो चौदा हजार रुपये होता आज ते सोनं आपलं साठ हजाराच्या घरात गेलेलं पाहायला मिळालं म्हणजे सोन्याच्या दोन हजार नऊ पासून दोन हजार एकोणीस पर्यंत झालेली जी वाढ आहे ती चार पटींची झालेली वाढ आहे म्हणजे सोन्याच्या रकमेसोबतच ज्या त्यांच्या ठेवी होत्या जे घर ज्या घरामध्ये त्या राहतात त्या घराची किंमत असेल इतर त्यांची जी शेत जमीन असेल त्यांच्या इतर ज्या गुंतवणूक आहेत त्यावर त्यांना मिळालेला परतावा हा सगळा परतावा कॅल्क्युलेट केल्यानंतर आपल्याला लक्षात येतं की दोन हजार नऊ ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान त्यांच्या संपत्तीत झालेली त्यांच्या एकूण संपत्तीत झालेली जी वाढ आहे ती त्याच अनुषंगाने म्हणजे महागाईच्या दरानुसार जे काही बदल झाले त्या हिशोबाने झाल्याचे आपल्याला पाहायला मिळते म्हणजे दोन हजार नऊला बावन्न कोटी रुपये त्यांनी सांगितलं त्यानंतर दोन हजार चौदाला एकशे तेरा कोटी रुपये सांगितलं आणि दोन हजार एकोणीसला एकूण एकशे पासष्ट कोटींच्या आसपास त्यांची ती संपत्ती गेलेली होती जी आज आपण पाहिलं तर ज्या प्रकारे जमिनीचे भाव वाढलेत किंवा सोनेचे चांदीचे गुंतवणुकीवरचा परतावा ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर तेवढं होत म्हणून जो आरोप केला जातो की बाबा पन्नास कोटी रुपये केवळ वांग्याच्या शेतीतनं त्यांनी कमावले हो तर आपल्याला असं हे कुठलंही त्याचा एक प्रूफ आपल्याकडे मिळत नाही की पन्नास कोटी रुपये आपल्याला केवळ आणि केवळ वांग्याच्या शेतीतून मिळतात तसं नाहीये त्यांच्या एकूण संपत्तीच झालेली ती वाढ होती जर पन्नास कोटी रुपये त्यांना वांग्याच्या शेतीतून मिळाले असेल त्यांची संपत्ती आज कदाचित साडेचारशे पाचशे कोटी रुपयापर्यंत गेली असते पण ती संपत्ती तितकीशी नाहीये तर मंडळी हे होतं तथ्य जो आरोप सुप्रिया सोयींवर लावला जातो की त्या वांग्याच्या शेतीतून कोट्यावधी रुपये कमवतात आता अनेक वेळा असं सांगितलं जातं की कुठला शेतकरी पंच्याहत्तर लाख सत्तर लाख दहा एकरामध्ये कमवतो पण आता ह्या सगळ्या ज्या शंका कुशंका आहेत त्या विचार करण्यासारखी गोष्ट आहे की एखादा एक दहा एकरवाला शेतकरी वर्षाकडे सत्तर लाख रुपये कमवताना आपल्याला फार कमी वेळा मिळतो पण तो, तो वेगळा विषय आहे ह्या याच्यामध्ये आपल्याला तितकंसं तथ्य वाटत नाही तुम्हाला काय वाटतं सुप्रिया सुळेंची ज्या संपत्ती संदर्भातला जो वाद उपस्थित केला जातो त्यामध्ये किती तथ्य आहे कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद